2019 स्पर्धेत जास्त सहभाग घेता यावा या उद्देशाने 18 व 19 रोजी चोरवड येथे प्रशासकीय अधिकाऱ्यांची विशेष निवासी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत अंमळनेर, पारवा, जामनेर, चाळीसगाव येथील सर्व अधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवला. या प्रशिक्षणाला मुख्य कार्यकारी अधिकारी BN पाटील, अप्पर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर, उपसंचालक कृषी अनिल भोकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बोटे, जिल्हा शिक्षणाधिकारी तहसीलदार पारवा अंमळनेर चाळीसगाव, कृषी अधिकारी चाळीसगाव, तालुका शिक्षण अधिकारी पारवा, तसेच चोरवड गावाचे कृषी सहाय्यक तलाठी ग्रामसेवक उपस्थित होते. प्रशिक्षणादरम्यान मनसंधारणातून जलसंधारण कसे करता येईल ह्याकरता विविध सत्र घेण्यात आले. ह्यात खेळ, गोष्टी, फिल्म्सच्या माध्यमातून हसत खेळत हे प्रशिक्षण पार पडले. सर्व अधिकारी आपले पद विसरून 2 दिवस पूर्ण आनंदाने या प्रशिक्षणात सहभागी झाले होते. प्रशिक्षणाबद्दल आपले मनोगत व्यक्त करताना भोकरे म्हणाले, पाणी फाउंडेशनचे प्रशिक्षण जलसंधारणास फार उपयुक्त आहे. सर्व गावी सहभाग घेऊन प्रशिक्षण घ्यावे. प्रशिक्षणास गावकरी उपस्थित राहतील याकरता सर्वांनी प्रयत्न करावेत. चोरवड ग्रामस्थांनी सर्व प्रशिक्षणार्थींना स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित केले. गावकऱ्यांचे प्रेम पाहून सर्व अधिकारीही भारावून गेले.